सततच्या पावसामुळे राज्यात सध्या ठिकठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मराठवाड्यात सोयाबीन, मका, कापूस आणि झेंडूच्या फुलांचं आणि त्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. रायगडमध्ये भाताच्या पिकाचंही नुकसान झालंय. तर अकोल्यात उभ्या पिकाला कोंब फुटल्यात, त्यामुळे शेतकरी हवाल दिला आहे. सध्या परतीच्या पावसामुळे राज्यात थैमान घातलेलं आहे आणि एकूणच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. कारण भात शेती आहे किंवा अनेक कडधान्य आहेत, या पिकांचं नुकसान झालंय आणि परिणामी शेतकऱ्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. मराठवाड्यात सोयाबीन, मका, झेंडूच्या फुलांची पिकांचं मोठं नुकसान झालंय. अधिक जाणून घेतोय अशोक कारके, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अशोक, काय सांगाल, सध्या मराठवाड्यात पावसामुळे खरंच खूप नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं काय अपडेट्स? नक्कीच ज्योती, गेल्या 15 दिवसापासून मराठवाड्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामध्ये मक्याचं पीक असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा झेंडूचे फुल असेल किंवा बाजरी असेल, त्या 5 पिकाचं मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड आणि परभणी या 7ही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकंदरीत दिवाळी आणि निवडणुका या काळामध्ये पाऊस पडल्यामुळे प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची आणि शासनाकडनं मदत मिळालेली नाही आणि एकंदरीत या नुकसानीचा पंचनामा देखील झाला नाही, त्यामुळे शेतकरी जे आहेत प्रशासनाविषयी आणि सरकारविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. ज्योती, नक्कीच धन्यवाद अशोक या सविस्तर माहितीसाठी.